साधारणपणे त्या ठिकाणी लॉयन ज्युडिशरी आणि मुख्य सचिवांनी सांगितलं. आत्ता त्याच संदर्भात आम्ही ही मागणी केली आहे की तात्काळ हा इम्पिरिकल डेटा जमा करण्याच्या संदर्भातले आदेश हे किंवा त्या संदर्भातली विनंती ही राज्य मागासवर्ग आयोगाला करण्यात यावी. त्या संदर्भात भुजबळ साहेब असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील यांनी भूमिका मांडताना सकारात्मक भूमिका मांडली आहे आणि आता आजच्या बैठकीत असं ठरलं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाला तात्काळ हा इम्पिरिकल डेटा जमा करण्याकरता सांगण्यात यावं. त्यासोबत जोपर्यंत हे होत नाही, त्यांचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. आणि तिसरं, ज्या 3-4 जिल्ह्यांमध्ये याचा जास्त इफेक्ट पडतो आहे, जिथल्या जागा जास्त कमी होणार आहेत, त्या 3-4 जिल्ह्यांकरता वेगळा विचार करून तिथे जागा कशा रिस्टोअर करता येतील याचाही प्रयत्न राज्य सरकारने करावा. अशा या 2-3 मुद्द्यांवर आम्ही आज चर्चा केली आणि त्याच्यावर एकमत केलं. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षणाकरता 50% मर्यादा ठरवून दिली आहे. आता ती मर्यादा ओलांडण्याकरता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात किंवा जे काही करायचं असेल त्याला वेळ लागेल आणि तेवढा वेळ जर थांबलो तर ओबीसी करता एकही जागा शिल्लक राहत नाही. म्हणून या दोन्ही लढाया सोबत लढल्या गेल्या पाहिजेत. आत्ता 50% आतलं किमान तेवढ्या जागा, म्हणजे ज्या साधारणपणे 85% जागा आपण समजू एकूण जागांपैकी या सेफ होत आहेत, त्या 85% जागा ओबीसीला परत करायच्या किंवा ओबीसींना लढण्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आणि 15% जागांकरता पुन्हा लढाई करायची. अशा प्रकारे जर केलं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही, अन्यथा निवडणुका होऊन जातील आणि एकही जागा ओबीसींकरता शिल्लक राहणार. सगळ्यांनी या संदर्भात जो काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी एकमतानेच केलेल्या आहेत, मात्र त्याच्यामध्ये अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही. आत्ता एवढंच ठरलंय की राज्य मागासवर्ग आयोगाला बोलवून त्यांच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा हा जमा करण्याच्या संदर्भातली 3-4 महिन्यात कारवाई पूर्ण करावी आणि या गोष्टीवर मात्र सगळ्यांचं एकमत आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. आता खरं असं आहे की जर योग्य प्रकारे कारवाई केली तर आमचं मत आहे की पुढच्या 3-4 महिन्यात हे सगळं होऊ शकतं, त्यामुळे फेब्रुवारी मार्च मधल्या निवडणुका या सगळ्या एकत्रितपणे नीट होऊ शकतात. ज्या 4-5 जिल्ह्यांमध्ये फटका बसणार आहे ओबीसी जागांना, तिथे ते रिस्टोर करण्यासाठी तुम्ही काही सुचवलंय का सरकारला? नाही, आत्ता 3 जिल्हे त्यातले प्रामुख्यानं आहे की जिथे काहीच उरत नाही आहे. त्या संदर्भातल्या काही मुद्दे मी सुचवलेले आहेत पण अजून त्याच्यावर बराच अभ्यास करावा लागेल. सुप्रीम कोर्टातला निकाल लागून जवळपास 5 महिने उलटलेत. आयोगाचं असं म्हणणं आहे 437 कोटींची आम्हाला गरज आहे, अजून 1 रुपया मिळाला नाही, त्यामुळे आम्ही कामच सुरू केले. आयोगाला एकदम 437 कोटी वगैरे लागणार नाहीत, पण जेवढे लागतील तेवढे तात्काळ दिले पाहिजेत. ते त्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मागितले, पण आत्ता जेवढे लागतील तेवढे आयोगाला दिले पाहिजेत. यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आज आपण जो विचार करतो आहे हेच 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. हेच जे आज आपण करतोय हे जर 13/12/2019 आपण केलं असतं तर कोर्टाचा निकालही विरोधात गेला नसता आणि ही परिस्थिती आपल्यावर आली नसती. पण आता ठीक आहे, जवळजवळ आता म्हणजे 20-21 महिन्यांनी का होईना, आपण आज ते केलं तरी आता तरी आपण ओबीसीच्या जागा थांबवू शकू, राखू शकू, ओबीसींना त्या देऊ शकू. मात्र मोठा विलंब या ठिकाणी झालेला आहे हे मात्र स्पष्ट आहे. दुसरा एक प्रश्न आहे, ओबीसी उत्तर भारतीय किंवा परप्रांत जे आहे त्यांना शिष्टमंडळाने वडेट्टीवारांची भेट घेतली होती. वडेट्टीवारांनी आश्वासन दिलं की जे परप्रांतीय ओबीसी आहेत त्यांना राज्यात आश्वासन द्यायचं, आरक्षण द्यायचं, तशी विनंती मागासवर्ग आयोगाला प्रस्ताव पाठवणार आहे. असं आहे की सरसकट अशा प्रकारे देताच येत नाही. प्रत्येक ठिकाणी एक स्टेट लिस्ट असते. या स्टेट लिस्टमध्ये आज अनेक परप्रांतीय जाती आपल्याकडे आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लेवा पटेल आहेत, जे गुजरातमधनं आलेले लेवा पटेल आहेत त्यांनाही आपल्या इथे आरक्षण आहे. म्हणजे आपल्या इथले लेवा पटेल तर आहे पण गुजरातमधनं आलेल्या नाही आहे. किंवा यादव आहेत, यादव हे उत्तर प्रदेशातनं किंवा बिहारमधनं आले आहेत पण आपल्या राज्यात त्यांना आरक्षण आहेच. त्याच्यामुळे जी स्टेट लिस्ट आहे त्या स्टेट लिस्टमध्ये ज्यांचं इन्क्लुजन झालं आहे ते कुठल्याही प्रांतातले असले तरी त्यांना मिळतं. ज्यांचं इन्क्लुजन स्टेट लिस्टमध्ये नाही त्यांना मात्र ते मिळत नाही. काँग्रेस
आगामी निवडणुका लक्षात ते ठीक आहे, आता त्यांनी कशा करता केलं त्याच्याबद्दल सर, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवला आहे राज्यपालांना, नावं पण त्यातले बदलल्याची माहिती आहे, याला तुम्ही कशा पद्धतीने बघता? याच्या आमचा काही म्हणजे आम्हाला त्याच्यात प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही, कारण हा प्रश्न राज्यपाल आणि राज्य सरकारमधला आहे, त्यांनी यादी काय पाठवली हे आम्हाला माहीत नाही, कधी पाठवली माहीत नाही, की नावं कुठले बदलले हे आम्हाला माहीत नाही, आणि त्यांची काय राज्यपालांची चर्चा झाली ही आम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे त्यांनाच लोकांना माहीत नाही. राजू शेट्टींचं नाव उघडल्याची चर्चा आहे. राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती, ती अखेर संपलेली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. इम्पेरिकल डेटा 3 ते 4 महिन्यात जमा करता येऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारनं तो जमा करावा असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हे मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. ओबीसी आरक्षण तात्काळ लागू करा असंही फडणवीसांनी म्हटलंय. आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही सर्वपक्षीयांची मागणी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं. ओबीसी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेण्यास सर्वपक्षीयांचा विरोध आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.